हाय हॅलो नमस्कार मंडळी, हिरो हेमंत की दुनिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. लाईनला सुरुवात झालेली आहे. पहा मंडळी, इथं घोड्याचं स्टेशन आहे. इथून सवारी घेऊन वरती जातात. त्याच्या खाली पण एक स्टेशन आहे. आम्हाला खूप जण रिक्वेस्ट करतात की घोडा घ्या म्हणून. माझी आणि रेणूची इच्छा आहे पायाने चालत जाऊ, तर आपला वेगळा अनुभव आपल्याला येईल. चला मंडळी, आता पुढचा प्रवास आम्ही दाखवतो तुम्हाला. चला हो का हे पाटणकर काकू, बघा आता जय माता दी. हॅपी जर्नी तुम्हाला, हॅपी जर्नी. येस, स्टुडिओ आहेत असे, फोटोशूट करू शकता. एनर्जी असणं फार गरजेचं. चला चहा प्यायचं म्हणते तुमची बाईन. चला मंडळी, पहा मंडळी किती उंच आहे पहाड. चला मंडळी, आता आम्ही थोडा चहा पाणी करतो एनर्जी. हे पहा सेम वळणावळणाचा रस्ता आहे. पायऱ्या नसल्यामुळे जरा वाटत नाही काही चालण्यास, पण जाण्यास 7-8 घंटे, येण्यास 7-8 घंटे असे लागतात आपल्या चालण्याच्या. आपण कसं चालू शकतो त्याच्यावर आहे. तुमचा चालण्याचा स्टॅमिना पाहिजे, तुमच्यात एनर्जी येते करत असताना. आपल्यालाही करायचं आहे, आपला जाऊन दर्शन घ्यायचं आहे. मनात इच्छा असते, आपण त्या इच्छेनुसार चालत असतो. अजून खूप दूरवरचा प्रवास आहे. कटरा सिटी मंडळी, 11:30 वाजलेत. आमच्या सोबतचे जे मंडळी होते ते पाठीमागे थांबलेत. आम्ही त्यांना मागे टाकून पुढे निघालो. आमच्या सोबत स्मिता, स्मिताची मुलगी आहे. हा, सर्वात समोर माझी बायको आहे. मला प्राऊड आहे, माझी बायको चालते. मंडळी, काही ठिकाणी शॉर्टकट रस्ता आहे पायऱ्याचं, इथून तुम्ही असंच चालू शकता. हे पहा, त्यांचा स्टॅमिना आहे, ते चालू शकतात. आम्ही खूप वरती आलो, आमच्यासोबत आमचे सर्व सहकारी आलेले आहेत. आम्ही त्यांना कव्हर केलेलं आहे. हळूहळू चालत आहोत. सावंत काकू चिने खात खात वरती चढतात. नवऱ्याला कुठे सोडून दिलं माहित नाही. हा हा, आता सोडून दिल्यासारखं आहे नवऱ्याला. त्यांना कोणती घोडी दिसली असेल. चालत 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 त्याच्या मागे मागे जाण्याची. म्हणजे बसून जाण्यासाठी, हो बसून जाण्यासाठी कोणती घोडी भेटली असेल. सरका सरका सरका, अशी भेटली तरी काही हरकत नाही. नक्की नक्की रेकॉर्ड होत आहे बघा. सगळ्या जा म्हणून तुम्हाला बाहेर काढला जाईल. मागे आहेत का पुढे? कोण सोबत आहे की एकटेच? अरे वा वा, बरं. नक्की तुमच्याकडे कोणतरी घोडी भेटली. नवटाक नवटाक टाकली का पोटे? जोश मधी बाबा.
चला मंडळी, आम्ही सकाळी 9 वाजता सुरू केलं चालण्यास, आता 12:15 वाजलेत. चला आम्ही आता पुढे चालण्यास सुरुवात करतो. चला या, चला आपण चालायला सुरुवात करू. फोटो काढून झालेले आहे आपल्या. आता आमचे बाकीचे माणसं येण्यासाठी वेळ आहे. समोर आला पाठी मागे खूप खाली खाली सावंतकाकू भेटल्या. मंडळी तुम्ही पाहू शकता त्या टोकाला जे दिसते ना पत्राचा सेट, असाच लाईन आहे बघा. असे कितीतरी किलोमीटर आहे. अरे खूप दूरवर आहे, खूप दूरवर आहे, खूप दूर आहे. हे पहा, तुम्हाला जर दिसत असेल ना तर डोंगर पहा सरका थोडं. मंडळी पहा, भवन 2.25 किलोमीटर, अजून 2 किलोमीटरचा रस्ता आहे. हा मंडळी, असं पुढे जाऊन परत लेफ्ट मारायचे आणि हळूहळू हळूहळू वरती चढायचं आहे. तुम्ही पाहू शकता समोर जे दिसते ना पांढऱ्या कलरची बिल्डिंग, ते कोणता रस्ता आहे तो तुम्हाला पुढे दाखवत आहे. तर जवळजवळ आपण पोहोचलो आहोत. हा वेगळा आहे हे पहा. वा हे पहा, हे प्रभू, रस्ता अजून काही संपत नाही. पहा पांगडे पहा, अवघड झुला किती. चला लवकर काही मातेचं मंदिर येत असं. चला चला थोडं राहिले. हे पहा हात हसोड हात. हे पहा मंडळी, डोक्यावर पहाड आहे. अजून असेल 1.5 किलोमीटर. मंडळी इथे राहण्याची व्यवस्था आहे, मोठी बिल्डिंग आहे. समोर आहे समोर. बाप, इथे आल्यानंतर वेगळीच दुनिया वाटते, शहर वाटतं मस्त इथे. हा हे म्हणून इथे कोणीच नाही म्हणू शकत इथे. पहा मंडळी इथे सर्व आहे, ते रोपवेची व्यवस्था आहे. इथे खूप सारे भाविक भक्त आलेले आहेत. लाईन लागलेली आहे मंदिराकडे जाण्यासाठी. मंडळी बाकी छान दिसते कलर जे मी घेते आहे. मंडळी आतमध्ये मोबाईल, पर्स, बेल्ट, अजून काही वस्तू आहे ते अलाउड नव्हती, त्यामुळे मंदिरामधलं शूट करता आलं नाही. मंदिराच्या आजूबाजूचं शूट करता आलं नाही. बाहेर बाहेरचं जेवढं काय तिथे तुम्हाला काय व्हिडिओ मिळतात आहे. आमचं दर्शन झालेलं आहे, दर्शन होऊन झालं. आता साधारण 1.5 तास झालं. आता आम्ही भैरवनाथाच्या मंदिराकडे चाललो. आता आमचा हा ब्लॉग आम्ही इथंच थांबवतो. आमच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.